नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड आता आपल्याला ऑनलाईन मोबाईलवर डाउनलोड करता येईल आणि इथे कशाप्रकारे 25 जानेवारीपासून ही सुविधा आपल्याला उपलब्ध होणार आहे। तर ते ऑनलाईनरित्या कशाप्रकारे डाउनलोड करायचं आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। तर प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरमध्ये वोटर पोर्टल .eci.government.in हे वेबसाईट टाकायची। आता ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर बघा, आता असं पेज ओपन होते, इथं आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक अकाउंट बनवायचं आहे। बघा, त्यासाठी आपल्याला इथं क्रिएट अन अकाउंट ऑप्शनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा आता काय आलं, सिलेक्ट इफ यू आर ओवरसीज इलेक्टॉर, तर आपल्याला इथं यावर टिक करायची आहे। टिकवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय म्हणते, रजिस्टर युअरसेल्फ बाय एंटरिंग ईमेल आय डी, इथं आपल्याला आपला ईमेल इन्सर्ट करायचा आहे। हा ईमेल टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे। बघा, कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय म्हणते, एक आपल्याला व्हेरिफिकेशन मेल जाते, त्या मेलवरच्या लिंकवर क्लिक करून आपल्याला एक पासवर्ड स्वतः बनवायचा आहे। बघा, आता त्यासाठी आपल्याला आपला जीमेल बॉक्स ओपन करायचा आहे, तिथे आपल्याला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। तर बघा, आता ती लिंक अशा प्रकारे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पेज ओपन होते। आता इथं आपल्याला क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे दोन ऑप्शन आलेले आहे आणि नंतर एक कॅप्चा कोड आलेला आहे। तर आपल्याला इथे एक पासवर्ड बनवायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नंतर वी हॅव आवर टर्म्स ऑफ सर्व्हिस अँड प्रायव्हसीवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला एक प्रोफाईल बनवायची आहे, तिथं आपल्याला एंटर युअर नेम, एंटर युअर सरनेम अशा प्रकारे इथं आपल्याला पहिले आपलं नाव टाकायचं आहे, नंतर इथं आपल्याला आपलं नाव आणि आडनाव इथं आपल्याला टाकायचं आहे, नंतर इथं आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, नंतर जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, आता इथं आपल्याला तुमचं पेज ओपन होते। बघा, आता आपलं इथं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे, त्यानंतर आता हे पेज असं ओपन झालं। आता याच्यामध्ये काय आलेलं बघा, काही ऑप्शन आलेले आहेत, वरच्या साईडला न्यू वोटर रजिस्ट्रेशन, करेक्शन इन वोटर आय डी, शिफ्टेड टू अदर प्लेस, रिप्लेसमेंट ऑफ वोटर आय डी अँड डिलिटेशन ऑफ वोटर आय डी, आणि शेवटी आलेला आहे डाउनलोड एपिक। आता बघा, डाउनलोड एपिकवर आपण क्लिक केलं तर आपल्याला काय म्हणते, ई एपिक फॅसिलिटी विल बी अवेलेबल ऑन 25 जानेवारी 2021 11:40 AM ऑनवर्ड फॉर न्यू इलेक्टर रजिस्टर ड्युरिंग स्पेशल समरी रिव्हिजन 2021 अँड हॅविंग युनिक मोबाईल नंबर इन एरॉल, ऑल जनरल इलेक्टर्स मे डाउनलोड 1 February 2021 ऑनवर्ड। तर बघा, आता आपल्याला 25 जानेवारीपासून ही ईपिक सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये आपल्याला ऑनलाईनरित्या आता आपलं ईपिक म्हणजे मतदान कार्ड आपल्याला डाउनलोड करता येईल। तर बघा, हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट, आपल्याला व्हिडिओ समजला असेल आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।